अंबाझरी ठाणे अंतर्गत गोकुळपेठ परिसरात एका कॅफेमध्ये जाऊन स्वतःला पत्रकार असल्याची बतावणी करून कॅफे मॅनेजरला धमकावून खंडणी घेतल्याप्रकरणी कथित पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने स्वतःचे नाव मुन्ना पटेल असे सांगितले असून त्याचे वेगवेगळे नाव असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. पोलीस पुढील तपास करीत आहे. आलेल्या माहितीनुसार आरोपीने गोकुळपेठ परिसरात एका कॅफेमध्ये जाऊन स्वतःला पत्रकार असल्याची बतावणी करून कॅफे मॅनेजरला तुमच्याकडे इनलिगल काम सुरू आहे ते मी माझ्या युट्यूब चॅनल व पेपरमध्ये प्रसारित करणार असं ब्लॅकमेल करून मॅनेजरला 1,00,000 रुपयांची खंडणी मागितली. मॅनेजरने घाबरून 20,000 रुपये आरोपीला दिले. आरोपीने पुन्हा दुसऱ्या दिवशी कॅफे मालकाला कॉल करून खंडणी मागितली. कॅफे मालकाने आरोपीविरुद्ध अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केली. तपासाच्या प्रथमदर्शी त्याच्या जवळील ओळखपत्र हे बनावटी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच आरोपी विरोधात नागपूर शहरातील विविध पोलीस ठाणे, यवतमाळ, अमरावती अशा विविध ठिकाणी खंडणीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो खरंच पत्रकार आहे की कथित पत्रकार आहे याचा तपास पोलीस करीत आहे. पोलीस ठाणे अंबाझरीच्या हद्दीमध्ये गोकुळपेठ एरियामध्ये एक सोशा कॅफे आहे. त्या सोशा कॅफेमध्ये 29 तारखेला रात्री एक स्वतःला पत्रकार म्हणणारा व्यक्ती आतमध्ये गेला आणि त्याने स्वतःचा मोबाईल काढला आणि मोबाईल काढल्यानंतर त्यांनी रेकॉर्डिंग शूटिंग करणं सुरू केलं. तेव्हा तिथे मॅनेजर होता, ते मॅनेजर देवेंद्र पटले यांनी त्याला विचारलं की आपण काय करत आहे. तर ते बोलले की मैं इंडिया टुडे का ऐसा ऐसा पत्रकार आहे और आपके इधर गलत काम हो रहा है असं म्हणून तुमची माहिती मी माझ्या पेपरला आणि माझ्या युट्यूब चॅनलला इकडे तिकडे मी प्रसारित करेल आणि तुमची बदनामी करेल. याबद्दल तो मॅनेजर घाबरून गेला. तर मग तो म्हणला की जर तुम्हाला असं छापायचं नसेल तर मला 1,00,000 रुपये द्यावे लागतील, तर मी ते छापणार नाही, तुमच्या उद्या पेपरला आणि माझ्या चॅनलला सर्वत्र मी प्रसारित करेल. तर मॅनेजर घाबरून गेला आणि त्यांनी आपल्या काउंटरमध्ये 20,000 रुपये घाबरून त्याला जबरदस्ती खंडणी दिली. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 1 तारखेला परत या तथाकथित पत्रकाराने त्याच्या जो मालक आहे अविनाश भुसारी त्याला फोन केला मोबाईलवर आणि मी काल आलो होतो, तुझ्याकडे एवढे पैसे मागितले होते, तुझ्या दुकानामध्ये असं अनधिकृतपणे असे काम चालते तर ते थांबवायचं असेल आणि पेपरमध्ये जर द्यायचं नसेल तर मला 1,00,000 रुपये ते माझे मागितले ते उरलेले पैसे दे. अशा केलेल्या फोनवरून त्याचा जो मॅनेजर आणि मालक पोलीस ठाण्यामध्ये आले आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आम्ही पोलीस ठाणे अंबाझरी या ठिकाणी अपराध नंबर 806/23 कलम 384, 385, 506 अंतर्गत खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे.